नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण इन्स्टंट असा रवा डोसा कसा बनवायचा तर ते बघणार आहोत. आपण इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी इथे रव्याचा वापर करतो आहे. इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, तर याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे, थोडंफार बरळ राहतं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये 1 कप रव्यामध्ये 1 कप दही व 2 चमचे गव्हाचं पीठ टाकते याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. इथे मी साधारण 1/2 कपाला थोडं जास्त पाणी वापरले. आता हे आपण 15 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल, 2 चिमटी सोडा आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. हे थोडं घट्ट झालंय. आता आपल्याला जसं डोश्यासाठी हवंय तसं बनवून घेणार आहे आपण बॅटर. तर आपलं डोश्याचं मिश्रण तयार आहे. तर इथे तवा गरम करत ठेवला होता, जास्त गरम नाही करायचंय. आणि मी थोडस पाणी आणि 1-2 चमचे तेल घेऊन हे केलं होतं, त्याने आपण बनवून घेऊया. आता इथे मी 1 पळी घेतलेली आहे हलक्या हाताने. जर का कडीने थोडं सुकल्यासारखं वाटत असेल तर थोडस तेल कडेवरती सोडा. तर डोश्याचा कलर चेंज झालेला आहे, आपण याला काढून घेऊया. आपण दुसरा देखील करून घेऊया, आपण याला आता काढून घेऊया. तर आपले इन्स्टंट असे रवा डोसे तयार झालेले आहेत. हे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.